या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, आज बऱ्याच काळाच्या नंतर माझं इथे येणं झालेलं आहे. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर माझी पहिली चक्कर इथं असायची. आमचे अनेक सहकारी होते. राजकारणात चढ उतार झाला तरी त्या सहकार्यांनी साथ कधी सोडली नाही. त्याच्यामध्ये मला जनार्दन फापसांची आठवण होते, माधुसाहेब फवार या ठिकाणी त्यांची आठवण, अंबादास वंकट फळीकडे त्यांची आठवण, कल्याणराव फापसांची आठवण आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये नेतृत्व घेण्याच्या संबंधीचा निर्णय ज्यांनी घेतला ते धनंजय बंधू यांची आठवण होते. या सगळ्यांच्या वरून एका कालखंडामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. अलीकडे जबाबदाऱ्या वाजल्या, माझं महाराष्ट्राचं येणं कमी झालं, देश पातळीवर काम करण्याची स्थिती आली आणि त्यामुळे साहजिकच इथे येणं कमी झालं. महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांनी गेले अनेक वर्ष पुरोगामी विचाराला साथ दिली त्या जिल्ह्याचा उल्लेख करायचा असेल तर एक नंबरच्या जिल्ह्याचं नाव नाशिक आहे. या नाशिकमधला माणूस कष्ट कधी शेतकरी असेल, वरच्या भागाचा आदिवासी असेल, दुष्काळी भागाचा आमचा सहकारी असेल, या सगळ्यांच्या अनेक संकट आली पण त्यांनी कधी साथ सोडली नाही. आणि त्यामुळं असा विचार केला की दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांना आम्ही जनतेच्या समोर सादर केल्याच्या नंतर यश मिळत राहिलं नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचं असेल तर भक्कम विश्वासाचं मतदारसंघाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही या एरियाची निवड केली. मगाशी काही वक्त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी नाव दिलं त्यांना आम्ही निवडून दिलं. एकदा, दोनदा, तीनदा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, नाव कधी चुकलं नाही, पण एका नावात घोटाळा झाला. आणि त्या ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला आणि त्यासाठी आज मी इथं का आलोय, आज मी इथं आलोय कुणाचं कौतुक करण्यासाठी नाही, कुणावर टीका करण्यासाठी नाही. आज मी या ठिकाणी माफी मागण्यासाठी आलो. मी माफी यासाठी मागतो की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला, माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले
आणि त्यावेळेस तुम्हाला यातना झाल्या आणि तुम्हाला यातना माझ्या निर्णयामुळे झाली असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. पण माफी मागत असताना दुसरी गोष्ट की कधी काही लोकांच्या समोर जायची वेळ येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, महिन्याने येईल, नाही तर वर्षाने येईल, त्यावेळी पुन्हा इथं येईल आणि पुन्हा इथं येऊन चूक करणार नाही, योग्य निकाल सांगेन. ज्याला या तालुक्याचा मतदारसंघाचे जनते साथ ही मिळाली शिवाय राहणार नाही.